सेना भाजपमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच विधानसभेप्रमाणे शत प्रतिशत भाजपचा नारा लगावलाय. सेना मनसेचा बालेकिल्ला असणाऱ्या लालबाग शिवडी परळ भागात भाजपनं मुंबईत विकास कामं केल्याचा प्रचार सुरूही केलाय. शिवसेना भाजपाचा बालेकिल्ला असणाऱ्या शिवडी लालबाग परिसरामध्ये भाजपच्या वतीने असे रथयात्रा नेण्यात येत आहेत आणि स्ट्रीट प्ले केले जात आहेत की त्याच्यामध्ये भाजपाने कोणकोणती कामं मुंबई शहरासाठी केलेली आहेत, कोणकोणत्या योजना आहेत याकडे दिले जात आहेत. आपण बघू शकता अशा स्वरूपाचे फ्लेक्स लिहिलेले आहेत की ज्याच्यामध्ये मुंबईकरांसाठी भाजप सरकारने कोणकोणती कामं केली आहेत हे आवर्जून सांगितले जात आहेत. त्याचवेळी राज्य सरकारच्या योजना ह्या पथनाट्याच्या द्वारे सांगत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत केलेली कामं लोकांना समजावीत हीच भूमिका यामागे आहे असं भाजप नेते सांगतायत. तुम्ही विधानसभेचे निकाल बघाल तर प्रत्येक मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला देखील प्रचंड भरघोस मतं या मागच्या 2014 विधानसभेत मिळालेली आहेत. त्याच्यामुळे महापालिका निवडणुका लक्षात घेता 100% लोकांपर्यंत जाण्याचा आणि सरकार म्हणून सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय काम केलं आणि मुंबईबद्दलचे त्यांचे काय विजन्स आहेत हे लोकांपर्यंत नेण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे. भाजपच्या या भूमिकेनं सेना नेते नाराज झालेत पण थेट न बोलता उपरोधिक टोले हंटायत. प्रचाराचं काम सुरू केलं अशा प्रकारचं बोललं जाते. प्रत्यक्षात ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं ताकद नाही त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करते हे आज लोकांसमोर आलेलं आहे. मुंबई महापालिका निवडणूक जवळ येत असतानाच सेना भाजप सत्ताधारी वाद अधिक विकोपाला जाईल असं राजकीय पंडितांचं मत आहे. दोन्ही पक्षात सरस कोण राहणार याकडेच आता सगळ्यांचं लक्ष राहील. सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.